हॅलो फ्रेंड्स बघा मागच्या लेक्चरला आपण अल्कायन्सला सुरुवात केलेली होती अल्काइनचं इंट्रोडक्शन त्याचं डेफिनेशन त्याच्यानंतर आयसोमिरिझम इन अल्काइन्स सिमिलर इज द स्ट्रक्चर ऑफ फर्स्ट अल्काइन मेंबर इथाईन किंवा ॲसेटलीनचं स्ट्रक्चर आपण बघितलं आणि मग नंतर आपण नॉमेन क्लेचरला सुरुवात केलेली होती मित्रांनो आणि तुम्हाला म्हटलं होतं मी की याचं नॉमेन क्लेचर बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे तुम्ही याला तीन वेगवेगळ्या सिस्टीम्सने नॉमेनक्लेच्या या ठिकाणी करू शकतात पैकी दोन सिस्टीम्स आपण कम्प्लीट केलेल्या होत्या फर्स्ट वन नेहमीप्रमाणे तुमची कॉमन नेम सिस्टीम त्यालाच म्हणतो आपण ट्रायवियल नेम सिस्टीम विच इज नॉट सो इम्पॉर्टंट सेकंड जी बाकीच्यांपेक्षा वेगळी सिस्टीम आपण युटिलाईज केली दॅट वन इज युअर ॲसेडलिन सिस्टीम ऑर विच इज ऑल्सो नोन ॲज अ डिराईवड नेम सिस्टीम बरोबर आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व अल्काइन्स जे असतील त्याला ॲज अ डेरिवेटिव्ह ऑफ ॲसेटिली म्हणून नॉमेन करतो आणि तिसरी खूप इम्पॉर्टंट सिस्टीम युनिवर्सली ॲक्सेप्टेड सिस्टीम जी आहे त्याचा आपल्याला आज विचार करायचा आहे अँड दॅट वन इज वर सी सिस्टीम मग ह्या नुसार तुम्ही अल्काइन्सला कशा पद्धतीने नॉमेन करणार दॅर फॉर नाव कन्सिडर द आय यू पी एस सी नॉमिन क्लेचर फॉर द युअर अल्काइन्स आय यू पी एस सी नॉमिन क्लेचर आपल्याला बघायचं आहे बघा जनरली अल्केन्स किंवा अल्किन्समध्ये जे काही रूल्स आपण युटिलाईज केल्या मित्रांनो तेच रूल्स या ठिकाणी तुम्हाला युटिलाईज करायचे आहेत काही रूल्स फक्त वेगळे असतील बाकी सर्व रूल्स जे आहेत ते आज डिज असणार एक्झाम्पल आपण घेऊन बघू आणि मग त्या एक्झाम्पलला अकॉर्डिंग टू आय यू पी एस सी तुम्ही कशा पद्धतीने नॉमिन क्लेचर करणार बाय युझिंग डिफरंट रूल्स सपोज समजा तुम्हाला एखादा अल्काईन कंपाऊंड दिलेला आहे सपोज इयर द अल्खाईन गिव्हन इज लक्ष व्यवस्थित सी एच थ्री सी एच सी एच थ्री देन सी सी एच थ्री सी टू एच फाय दे सी ट्रिपल बॉन्ड सी सी एच थ्री बघा असं कंपाऊंड तुम्हाला दिलेलं आहे आणि या कंपाऊंडला तुम्हाला अकॉर्डिंग टू आय यू पी एस सी नॉमिन क्लिचर करायचं आहे मित्रांनो बरोबर आहे मग व्हेरी फर्स्ट रूल ॲज जर असणार तुम्हाला म्हटलं मी अगोदरच जसं आपण अल्केन्समध्ये किंवा अल्किन्समध्ये रूल्स युटिलाइज करतो तेच रूल्स तुम्हाला टिकणे अप्लाय करायचे आहेत मग पहिला रूल काय असणार आहे तुमचा अगेन द सेम सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम्स कंटेनिंग कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्ड अशी चेन सिलेक्ट करा की ज्या मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे अकॉर्डिंग टू दॅट रूल त्या रूलनुसार जर आपण विचार केला दिस इज द लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड पण आला आहे याच्यापेक्षा चेन आपण या ठिकाणी दाखवू शकत नाही किंवा यूज शकत नाही की ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी असू शकतो बरोबर आहे म्हणजे पहिल्या रूलनं आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली आहे खूप सिंपल आहे लक्षात फक्त व्यवस्थित दुसरा रूल काय असणार आपला नंबर द चेन फ्रॉम द एंड विच इज नियर टू ट्रिपल बॉन्ड ज्या बाजूने ट्रिपल बॉन्ड जवळ असेल त्या बाजूने आपल्याला नंबरिंग करायची आहे अल्किन्समध्ये काय म्हणतो आपण ज्या बाजूने ब्रांच जवळ आहे अल्किन्समध्ये डबल बॉन्ड जवळ आहे इथं म्हणणार तुम्ही ज्या बाजूने ट्रिपल बॉन्ड जवळ असेल त्या बाजूने तुम्हाला नंबरिंग करायची आहे समजा मग मी लेफ्ट हँड साईडने जर नंबरिंग केले तर वन टू थ्री फोर चौथ्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे पण जर समजा मी राईट हँड साईडने नंबरिंग केली तर या ठिकाणी वन टू दुसऱ्याच कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून मी या ठिकाणी राईट हँड साईडने नंबरिंग करणार राईट हँड साईड नंबरिंग इज राईट हिअर राईट इज राईट दॅट फॉर वन टू थ्री फोर फाय and सिक्स बघा सहा कार्बनची ही लॉंगेस्ट चेन आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स लक्ष झालं सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला बघा आता लॉंगेस्ट चेन सिलेक्ट झाल्यानंतर काय करायचं आहे नंबरिंग चेन नंबरिंग द चेन आपण केलं लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलं नंबरिंग झालं आता आपल्याला काय करायचं आहे साईड ब्रांचेस जे आहेत अल्किल ग्रुप्स जे आहेत त्या अल्किअल ग्रुप्सला तुम्हाला नॉमेन क्लेचर करायचं आहे बरोबर आहे अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर लक्षात आलं जसं आता बघा जर तुम्ही ह्या पूर्ण चेनचा विचार केला तर पाचव्या कार्बनला तुम्हाला सी एस टी ग्रुप दिसतोय चौथ्या कार्बनला सी एस थ्री आहे चौथ्या कार्बनला सी टू एच फाय ग्रुप पण आहे बरोबर आहे मग आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय रे तर सी एस थ्री म्हणजेच तुमचा असतो मिथिल परत सी एस थ्री म्हणजे काय मिथिल आणि सी टू एच फाय म्हणजे काय तर इथिल लक्षात आलं मग अल्फाबेटिकल कोणाला अगोदर नेमिंग करणार तर इथीलचा ई अगोदर येतो एम एमपेक्षा म्हणून अगोदर आपण इथीलला नॉमिन क्लिचर करणार कशा पद्धतीने बघा मग आता बघा इथील कुठल्या कार्बनला अटायचं आहे चौथ्या कार्बनला म्हणून अगोदर त्याची पोजिशन त्याच्यानंतर तो इथील आहे इथील बरोबर आहे त्याच्यानंतर बघा एक रूल आपण शिकलो आहे जो अल्केन्समध्ये पण आपण यूज केला अल्किन्समध्ये पण इथं पण अ नंबर अँड अ लेटर अ नंबर अँड अ लेटर इज सेपरेटेड बाय हायफॅन नंबर आणि लेटर तुम्हाला कशाने सेपरेट करायचं आहे हायफॅन डॅशने सेपरेट करायचं आहे बघा इथीलला नॉमिनक्लेचर झालं आता मिथिलला आपल्याला नॉमिनक्लेचर करायचं आहे मिथिल कोणत्या कार्बनला आहे चौथ्या कार्बनला मिथिल आहे पाचव्या कार्बनला पण आहे दोन नंबर जर आले तर कॉमॉन एस सेपरेट करणार फोर फाय दोन वेळेस मिथिल ग्रुप आहे सारखाच ग्रुप म्हणून डाय शब्द वापरायचा आहे तीन वेळेस सारखा असेल तर ट्राय वापरा चार वेळेस असेल तर टेट्रा वापरा पाच असेल तर पेंटा वापरा ओके म्हणून डाय कोणता ग्रुप आला रे दोन वेळेस मिथिल डाय मिथिल बघा टोटल सहा कार्बनची चेन आहे अकॉर्डिंग टू अल्खेन इथं गॅप असायला नको सहा कार्बनचा जर अल्केन असेल तर त्याला आपण हेक्झेन असं म्हणतो मित्रांनो पण हा तुमचा अल्केन नाही हा अल्केन नाही अल्केन नाही मित्रांनो म्हणून इथं आपल्याला एक नवीन रूल बघायचा आहे जो अल्किनमध्ये पण आपण बघितला आहे तसाच आपल्याला आता ह्या अल्काईनच्या नॉमिन क्लेचरमध्ये पण बघितला आहे जसं आपण अल्किनमध्ये म्हटलं तर एन इज रिप्लेस बाय ई एन e ई -E, तसं ह्या ठिकाणी बघा काय रूल आहे एन ए एन ई ऑफ अलखेन हा इज अ रिप्लेस्ड बाय वाय एन ई ऑफ अल्खाईन अलखेनचा जो शेवटचा ई ए आहे तो काढायचा आपल्याला बघा काढून टाकला मी आणि त्याच्याऐवजी काय लिहि तर आपल्याला वाय एन ई बघा त्याच्याऐवजी लिहितो आहे मी वाय एन ई मग एवढं लांब लिहिण्याचं कारण काय जसं अल्केनचा एने आपण अगदी जवळ लिहिलेला होता इथं पण इथे लांब लिहिला कारण की इथं दोघांच्या मध्ये आपल्याला ट्रिपल बॉन्डची पोझिशन मेन्शन करायची आहे सेम आपण अल्किन्समध्ये पण बघितलं होतं मित्रांनो बरोबर आहे म्हणून ट्रिपल बॉन्डची पोझिशन काय आहे बघा कंपाऊंडचं ऑब्झर्वेशन करा व्हायर द ट्रिपल बॉन्ड इज प्रेझेंट इट इज प्रेझेंट बिटवीन कार्बन नंबर टू अँड थ्री दोन आणि तीन नंबरच्या कार्बनमध्ये तो प्रेझेंट आहे आणि दोन आणि तीनपैकी जो लिस्ट नंबर असेल लहान अंक असेल त्याच्याने आपण तिची पोझिशन जे आहे मित्रांनो ती रिप्रेझेंट करणार म्हणून बघा या ठिकाणी लिहिलं मी टू दोन आणि तीन लहान अंकाने पोझिशन रिप्रेझेंट केलं आपण टू वा अँड ए म्हणून या कंपाऊंडचं नाव कसं वाचणार रे फोर इथील फोर फाय डाय मिथिल फोर फाय डाय मिथील हॅग्स टू इन वा एन सुद्धा आपण इन एच वाचतो हेक्स टू एन हेक्स टू एन लक्षात आलं खूप सिम्पल नॉमिन क्लेचर हे खूप इंटरेस्टिंग आहे बघूया आपण अजून कुठले कंपाऊंड्स आपल्याला नॉमिन क्लेचर करतात बघा काल आपण पोजिशन आयसोमेरिझम बघितलं होतं त्याच्यात आपण दोन वेगवेगळे कंपाऊंड घेतले होते म्हणजे खरखर पोजिशन आयसोमर्स आहेत का ते बघूया आपण चेक करूया सी एच थ्री सी एच टू सी ट्रिपल वन सी एच ओके okay, असा एक कंपाऊंड घेतला होता आपण आणि दुसरा कंपाउंड आपण घेतला होता सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड सी सी एच थ्री असे दोघं कंपाउंड आपण काल घेतले होते आणि दोघांना म्हटलं होतं आपण दिस टू आर दी पोझिशन आयसोमर्स ऑफ इच दर दोघं जे आहेत ते एकमेकांचे पोजिशन आयसोमर्स आहेत मग खरोखर पोझिशन आयसोमर आहेत का ते आपण चेक करू कशावरून समजेल त्याचं नेमिंग आपण करू आणि नेमिंगमध्ये ट्रिपल बॉन्डची पोझिशन जर डिफरंट असेल तर ते दोघं पोझिशन आयसोमर येत आयसोमरसाठी काय मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे ऑलरेडी दिसतं तुम्हाला चार कार्बन आणि सहा हायड्रोजन दोघांमध्ये आहेत ऑलरेडी आपण ते काल बघितलं होतं बघूया नेमिंग कसं करणार बघा लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली आहे इकडनं ट्रिपल बॉन्ड जवळ आहे इथं पण लॉगेस्ट चेन सिलेक्ट केली दुसऱ्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड दुसऱ्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड कोणत्याही बाजूने नंबरिंग केली तरी पण चालेल साईड ब्रांचेस कुठंच नाही आहेत सरळ आपल्याला चार कार्बनच्या कंपाऊंडला नाव द्यायचं आहे चार कार्बनच्या कंपाऊंडला नाव द्यायचं असेल तर अकॉर्डिंग टू अल्केन त्याला काय म्हणणार मित्रांनो दिस वन इज युअर ब्युटेन चार कार्बनचा आहे म्हणून त्याला आपण ब्युटेन लिहिलं पण तो अल्केन आहे का रे नाही तो अल्काईन आहे म्हणून शेवटी काय करणार एन ई इज रिप्लेस बाय वाय एन ई बघा ए काढून टाकला आपण आणि काय लिहिलं रे वाय एन ई वा आता इथं काय लिहायचं आपल्याला गॅपमध्ये इथं लिहायचं आपल्याला पोजिशन ऑफ आप ट्रिपल बॉन्ड लहान अंकाने ज्या दोन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे कोणत्या दोन कार्बनमध्ये बघा कार्बन नंबर वन अँड टू त्याच्यापैकी लहान अंक काय लहान अंक आहे तुमचा वन म्हणून ब्यूट वन इन तसं याला चार कार्बन म्हणून ब्युटेन वायने ए ठेवला पण आता तुम्हाला ट्रिपल बॉन्डची पोझिशन मेन्शन करायची लहान अंकाने ट्रिपल बॉन्ड कुठं प्रझंट आहे कार्बन टू अँड थ्री दोन आणि तीन नंबरच्या कार्बनला येतं लहान अंक आहे दोन म्हणून ब्युटुइन बिटवाने बिटन वाचताना बघा इन म्हणजे अल्किन नाही वाय एन एला पण इन वाचतो आपण ई एने असेल तरी पण इन वाचल इच व्यवस्थित बघायचं आहे तर या पद्धतीने बघा ट्रिपल बॉन्डची पोझिशन चेंज झालेली दिसतंय मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे सी फोर एच सिक्स दोघांचा फक्त पोझिशन जी आहे ती मात्र डिफरंट आहे दॅट्स वाय हिअर बोथ आर दी पोझिशन आयसोमर्स ऑफ इच दर काल आपण एक्झाम्पल घेतलं आहे ओके बघा काही सिम्पल कंपाऊंड्स आहेत त्यांचं नॉमिन क्लेचर आपण बऱ्याचदा आपल्याला जमत नाही खूप मोठे कंपाऊंड दिलं आहे सहज ब्रांच सिलेक्ट करतो आपण ब्रांचला नेमिंग करतो ट्रिपल बॉन्डची पोझिशन दाखवतो पण सिम्पल कंपाऊंड असेल तर त्याचं नॉमिन क्लेचर आपल्याला जमत नाही जसं फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला कंपाऊंड दिला आहे हा कंपाऊंड पण काल आपण घेतला आहे सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच विच इज द व्हेरी फर्स्ट मेंबर ऑफ अल्काईन फॅमिली ह्या अल्काईन फॅमिलीमधला हा पहिलाच मेंबर आहे अल्काईनमधला हा पहिला मेंबर आहे ज्याला तुम्ही आसेटिलीन असं नाव दिलं आहे बरोबर आहे ॲसेटिलिन कॉमन नेमनुसार कॉमननेमनुसार आपण तीन कंपाऊंड्सला नेमिंग करतो फर्स्ट ॲसेटलीन दोन कार्बनचं कंपाऊंड तीन कार्बनचं असेल तर तीन कार्बनच्या कंपाऊंडला आपण अलायलिन असं म्हटलं तर चार कार्बनचा असेल तर क्रोटॉनिलिन हा तुमचा क्रोटॉनिलिन आहे अकॉर्डिंग टू कॉमन नेम बरोबर आहे याचं कॉमन नेम आहे ॲसेटिलिन पण याचं आय यू पी नेम आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो तर सी नेम याचं कसं देणार आपलं रूल्स जे आहेत ते फक्त फॉलो करा किती कार्बन आहेत तर ब्रांच तर नाही आहे दोनच कार्बन असल्या कारणाने दोन कार्बन आहेत मग दोन कार्बनचा जर कंपाऊंड असेल मित्रांनो तर अकॉर्डिंग टू अल्खेन दोन कार्बनच्या कंपाऊंडला काय म्हणणार इथ पण आपला रूल काय शेवटचा ए ने काढायचा आणि वायने ठेवायचा पोजिशन मेन्शन करायची गरज नाही आहे दोन कार्बनचा जर कंपाऊंड असेल तर दोघं कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनमध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच येऊ शकत नाही मग इथं पोजिशन देण्याची गरज नसते शेवटी फक्त ए एन ईला आपण रिप्लेस करतो वाय एन ई नेम म्हणून ह्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही इथाईन खूप महत्त्वाचं आहे आपल्याला लक्षात येत नाही पी एस नेमिंग काय असेल तसंच तीन कार्बनच्या कंपाऊंडच्या बाबतीत पण बऱ्याचदा कन्फ्युजन आपल्याला होत असतं ज्याला तुम्ही अलायलिन असं म्हटलं अकॉर्डिंग टू द नेम सिस्टीम सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड सी एच बघा तीन कार्बनचा कंपाऊंड आहे तीन कार्बनच्या कंप कुठंच ब्रांच नाही आहे तीन कार्बनचा कंपाऊंड जर असेल ब्रांच नसेल तर तीन कार्बनच्या कंपाऊंडला अल्केनुसार काय म्हणणार राजांनो इट्स युअर प्रोफाईन पण हा अल्केन नाही हा हल्काही नाही शेवटचा ने रिप्लेस बाय वायनी ए एने काढून टाकायचं वायनी ठेवायचं इथंसुद्धा तुम्हाला ट्रिपल बॉन्डची पोजिशन मेन्शन करायची गरज नाही आणि ट्रिपल बॉन्ड पहिल्याच कार्बनला असेल इकडे दिला तरी पहिल्या कार्बनला इकडे दिलं तरी पहिल्याच कार्बनला असणार आहे म्हणून दोन कार्बन किंवा तीन कार्बनचा कंपाऊंड जर असेल ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड जर असेल अल्काइन जर असेल तर पोझिशन देण्याची गरज नसते म्हणून प्रोफाईन दिस इज इथाईन प्रोफाईन ब्युठाईन वन ब्युठाईन टू ब्युठाईन ओके तर अगदी सिम्पल कंपाऊंड आणि अगदी कॉम्प्लिकेटेड कंपाऊंड जे आहेत हिंचं नॉमिन क्लेचर आपण या ठिकाणी सहज करू शकतो अकॉर्डिंग टू द आय यू पी एस एस सिस्टीम बरोबर आहे अजून वेगळ्या कंपाऊंडचं नॉमिन क्लेचर तुम्हाला सांगणार म्हणजे भरपूर सारे वेगळे कंपाऊंड्स आपल्याला अजून घ्यायचे आहेत ओके जसं आता वेगळ्या म्हणण्यापेक्षा समजा स्ट्रक्चर काहीतरी वेगळं दिलं आहे पण त्याचं नॉमिनिटर आपल्याला सहज जमलं पाहिजे जसं सिम्पल कंपाऊंड घेतला आपण कॉम्प्लिकेटेड घेतला असंच जर तुम्हाला एखादा बॉन्डलाईन फॉर्म्युला दिलेला असेल तर त्या बॉन्डलाईन फॉर्म्युलावरून तुम्हाला त्या कंपाऊंडचं आय यू पी एस नेम सहज सांगता आलं पाहिजे जसं फॉर एक्झाम्पल अल्किन्समध्ये पण आपण घेतलं मित्रांनो बघा या ठिकाणी आता समजा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला आहे बॉनलाईन फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे ज्या विद्यार्थी नवीन असतील अजून ज्यांनी अल्केन्स अल्किन्सचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते बघा कारण की बॉन्डलाईन फॉर्म्युला तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अगोदर ते व्हिडिओज तुम्हाला बघावे लागतील आणि ते जर समजले तर हा बॉनलाईन फॉर्म्युला समजेल लक्षात आला समजा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला मित्रांनो लाईक धीस आणि तुम्हाला सांगितलं आहे वॉट इज दी आय यू पी सी नेम ऑफ धिस कंपाऊंड ह्या कंपाऊंडचं एस सी नेम काय असेल बघा असा कंपाऊंड तुम्हाला दिला आहे बॉन्डलाईन फॉर्मला दिला आहे आणि काय विचारलं तुम्हाला हिअर द क्वेश्चन इज व्हॉट इज द आय यू पी सी नेम बघा चार रूल्स तुम्हाला सांगितलेत मित्रांनो ते रूल्स जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला कुठलाही बॉन्डलाईन फॉर्म्युला दिलेला असेल तर सहज त्याचं स्ट्रक्चर ह्या पद्धतीने तुम्हाला काढता येऊ शकतं टर्मिनल असेल शेवट टोक हे टर्मिनल आहे हे टर्मिनल आहे म्हणजे त्याच्या पुढे काहीच नाही आहे कंपाऊंड नाही आहे हे टर्मिनल आहे हे टर्मिनल आहे टर्मिनल, टर्मिनल जर असेल तर तो असतो सी एच थ्री जर समजा टू लाईन जंक्शन असेल दोन लाईन्स जर एकत्र आल्या असतील या पद्धतीने दोन लाईन एकत्र आल्या आहेत बरोबर आहे ह्या दोन लाईन जर एकत्र आल्या असतील तर ते टू लाईन जंक्शन असतं टू लाईन जंक्शन म्हणजेच काय सी एच टू असतं तुमचा थ्री लाईन जंक्शन जर असतील म्हणजे तीन लाईन जर एकत्र आल्या मग या पद्धतीने ह्या दोन लाईन आल्या तर म्हणजे तुमचा सी एच टू आणि असं तीन लाईन एकत्र आल्या तर सी एच तीन लाईन जर एकत्र आल्या कुठेही कोणत्याही बाजूने असेल तर चालतील तर तो असतो सी एच चार लाईन जर एकत्र आल्या ह्या पद्धतीने तर ह्या चार लाईन जर असतील तर त्या असतं तुमचा कार्बन फक्त कार्बन असतो लक्षात आलं तर ह्या पद्धतीने हे रूल जर तुमच्या लक्षात असतील टर्मिनल सी एच थ्री टू लाईन जंक्शन सी एच टू थ्री लाईन जंक्शन सी एच आणि फोर लाईन जंक्शन म्हणजे फक्त तुमचा कार्बन एवढं जर तुमचं लक्षात असेल तर मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला याचं स्ट्रक्चर काढता येईल आणि स्ट्रक्चर काढता आलं तर सहज त्याचं नॉम एन शकता येऊ शकतं आपल्याला बघूया मग ह्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर अगोदर काढून दाखव तुम्हाला आणि मग त्याचं नेमिंग आपण करू शकतो बघा या ठिकाणी आता वरचं कंपाऊंड जो आहे तो थोडंसं फुसतो या ठिकाणी तुम्हाला सहज त्याचं स्ट्रक्चर जमलं पाहिजे बघा दा ह्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने काढणार मित्रांनो खूप सिंपल आहे जसे रूल तुम्हाला सांगितले ते फॉलो करायचे टर्मिनल आहे टर्मिनल म्हणजे शेवट म्हणजे सी एस थ्री मग पुढे गेलो मी तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं रे तीन लाईन एकत्र आलेले आहेत जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी खूप कॉन्सन्ट्रेट करान जरी नाही समजत तर मागचे व्हिडिओज बघाल अल्किन अलकेन्सचे तुम्हाला समजेल बघा थ्री लाईन्स एकत्र आल्या आहेत म्हणजे ह्या जो राऊंड मी केला थ्री लाईन्स एकत्र आल्या आहेत थ्री लाईन जर एकत्र असतील तर सी एच त्याच्यावर जर गेलं तर परत शेवट आहे कंपाऊंडचा शेवट आहे म्हणजे काय रे शेवट आहे म्हणजे सी एच थ्री खूप सिम्पल आहे मित्रांनो ओके त्याच्यानंतर पुढे जर आलं बघा इथं जर एकत्र बघितलं तुम्ही तर किती लाईन्स आहेत रे एक दोन तीन आणि ही वरून आलेली एक लाईन चार लाईन एक दोन तीन आणि ही चार अशाच असल्या पाहिजे ते चार लाईन असं नाही आहे मित्रांनो तर इथं वन टू थ्री आणि फोर बरोबर चार लाईन्स एकत्र आल्या आहेत आणि जेव्हा ठिकाणी फोर लाईन्स एकत्र आल्या असतील मित्रांनो हो, तर फोर लाईन जंक्शनला तुम्ही फक्त कार्बनने रिप्रेझेंट करणार बघा आता ह्या राऊंड जो दाखवला तो कार्बनने दाखवला आहे पुढे गेलो मी परत बघा एक दोन तीन आणि ही चौथी लाईन एकत्र आली म्हणजे इथं सुद्धा काय रे फोर लाईन जंक्शन आहे आणि फोर लाईन जंक्शन असेल तर ते तुमचा कार्बन इथं काय दिसतं तुम्हाला बघा वन टू थ्री म्हणजे दोघं कार्बनमध्ये कार्बन टू कार्बन ट्रिपल बन तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर पुढे गेला बघा या ठिकाणी माहिती इथं काय दिसतं बघा वन टू थ्री थ्री लाईन जंक्शन इज अ थ्री लाईन जंक्शन आहे थ्री लाईन जंक्शन जर असेल मित्रांनो तर ते असतं तुमचं सी एच त्याच्या खाली जर आलं तर टर्मिनल आहे म्हणून या टाइन लिहिणार मी सी एच थ्री त्याच्या पुढे गेलं तर काय टू लाईन जंक्शन टू लाईन जंक्शन म्हणजे सी एच टू बघा सी एच टू आणि पुढे गेलं तर टर्मिनल आणि टर्मिनल असेल तर तो असतो सी एच टू म्हणजे वरचाच कंपाऊंड आपण ह्या पद्धतीने सहज या ठिकाणी लिहू शकतो आता सहज सोपं आहे लॉन्गेज चेन सिलेक्ट करायची आहे मग लाँगेस्ट चेन जर सिलेक्ट केली आपण मित्रांनो तर इज युअर लॉन्गेज चेन त्याच्यानंतर पुढचा रूल काय ज्या बाजूने ट्रिपल बाउंड जवळ असेल त्या बाजूने आपल्याला नंबरिंग करायची आहे वन टू थ्री तिसऱ्या कार्बनला ट्रिपल बाउंड आहे वन टू थ्री फोर चौथ्या कार्बनला आहे लेफ्ट हँड साईडने तिसऱ्या कार्बन आहे तिकडनं चौथ्या कार्बनला आहे म्हणून आपण लेफ्ट हँड साईडने नंबरिंग करणार झालं नंबरिंग सात कार्बनचा कंपन आहे त्याच्यानंतर आपण जे साईड ब्रांचेस आहेत ही चेन सोडून जी तुम्हाला आहे साइड ब्रांचेस अल्किल ग्रुप त्याला आपण नंबरिंग करणार सॉरी नंबरिंग नाही नेमिंग करणार अल्फाबेटिकला ऑर्डर नाही इथं तुम्हाला दिसतो आहे मिथील म्हणजे सी एच थ्री आहे मिथिल सी एस थ्री दुसरं नाही आहे दोघं सी एस थ्रीज आहेत दोघं सी एस थ्रीज आहेत म्हणजे काय अल्फाबेटिकला ऑर्डर सिलेक्ट करायची गरज नाही आहे दोघांना एकाच वेळेस तुम्हाला नॉमिन क्लिचर करावं लागेल बघा पहिला जो सी एस थ्री तो दुसऱ्या कार बनला आहे आणि दुसरा जो सी एस ट्री तो पाचव्या कार बनला आहे फॉर्मा कुठं वापरेल तुम्हाला माहिती आहे आता टू फाय किती वेळेस आला रे सी एस थ्री दोनदा आला म्हणून डाय सी एस थ्री आला म्हणून मिथिल लॉंगेस्ट चेन सात कार्बनची आहे सात कार्बनचा कंपाऊंड असेल तर त्याला अकॉर्डिंग टू अल्केन काय म्हणणार इट्स अ हॅप्टॅन पण आपल्याला माहिती आहे अल्केन नाही आहे तो अल्काएन आहे म्हणून शेवटचा ने रिप्लेस करून तुम्ही काय ठेवणार वाय एन ई बघा ने काढून टाकायचं आणि वाय एन ए ठेवायचं आहे पण त्याच्या अगोदर वाय एन ई ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला ट्रिपल बॉन्डची पोजिशन मेन्शन करायची आहे ट्रिपल बॉन्ड कार्बनमध्ये थ्री आणि फोरमध्ये लहान अंक आहे थ्री म्हणून थ्री आणि ए एन ईच्या ऐवजी वा एन ई म्हणून हा जो बॉन्डलँड फॉर्म्युला दिला आहे त्याचं स्ट्रक्चर काढल्यानंतर डायरेक्टही तुम्हाला नॉमिन क्लिचर करता आलं असतं पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांना समजलं पाहिजे म्हणून मी ह्या पद्धतीने स्ट्रक्चर काढून त्याचं नॉमेन क्लिचर आपण या ठिकाणी केलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने कॉम्प्लिकेटेड कंपाऊंड असतील सिम्पल कंपाऊंड असतील त्याचं क्लेचर आपण बघितलं आता अजून थोडंसं वेगळं नॉमिन क्लेचर आपल्याला बघायचं आहे खूप इम्पॉर्टंट असं ते नॉमिन क्लेचर असणार आहे जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला आहे मित्रांनो सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड सी सी एच थ्री सी टू एच फाय खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे सी ट्रिपल बॉन सी दॅन सी एच टू सी एच थ्री व्हाय इट इज ॲन इंटरेस्टिंग एक्झाम्पल तुमचं लक्षात आलं असेल हे एक्झाम्पल इंटरेस्टिंग का आहे सहज तुम्हाला समजत असेल कारण की आतापर्यंत जेवढेही कंपन आपण बघितले आहेत या सर्व कंपाऊंड्समध्ये ट्रिपल बॉन्ड जो आहे कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्ड जो मित्रांनो तो फक्त एकाच वेळेस आला आहे तो जर दोन वेळेस आला किंवा तीन वेळेस आला तर त्याला कसं नेमिंग करणार दोन वेळेस या ठिकाणी तुम्हाला दिसतं याचं नेमिंग आपण बघणार याच्यावरून तुम्ही तीन वेळेस जरी आला चार वेळेस जरी ट्रिपल बॉन्ड आला तरीसुद्धा त्याचं नॉमिन क्लेजर तुम्हाला सहज या ठिकाणी करता येऊ शकतं एवढं सिंपल आपण या ठिकाणी सांगणार बघूया याचं नॉमिनक्लेजर कसं करणार फर्स्ट ऑफ ऑल अगेन द रूल इज सेम सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन आयटम सर्वात लाँग चेन जी असेल ती सिलेक्ट करायची आहे मित्रांनो तेच रूल वापरायचे फक्त एक रूल थोडासा वेगळा आहे बस बाकी सर्व तेच असणार आहे बघा लॉन्ग चेन सिलेक्ट केले त्याच्यानंतर दुसरा रूल पण तोच आहे नंबर द चेन फ्रॉम द एंड विच इज नियर टू द ट्रिपल बॉन्ड ज्या बाजूने तुमचा ट्रिपल बॉन्ड जवळ असेल त्या बाजूने तुम्हाला त्याला नंबरिंग करायची आहे वन टू दुसऱ्याच कार्बनला ट्रिपल बाँड लक्ष द्या खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्या कार्बनला ट्रिपल बाँड इकडनं वन टू थ्री तिसऱ्या कार्बनला आहे बरोबर आहे हा तिसऱ्या कार्बनला आहे हा दुसऱ्या कार्बनला आहे जिकडनं जवळ असेल तिकडनं आपण नंबरिंग करणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आठ कार्बनचा खूप मोठा कंपाऊंड झाला मित्रांनो नंबरिंग झालं की पुढचा रूल तुम्हाला माहिती आहे अल्किल ग्रुप्स जे असतील त्याला आपण नेमिंग करतो बघा अल्किल ग्रुप्स कुठे आहेत रे चौथ्या कार्बनला सी एच थ्री म्हणजे मिथिल चौथ्या कार्बनला सी टू एच फाईव्ह म्हणजे इथिल बघा एक मिथिल एक इथेल कोणाला अगोदर नाव देणार हे तुम्हाला माहिती आहे आता अल्फाबेटिकल ऑर्डर आपण सिलेक्ट करतो दॅर फोर चौथ्या कार्बनला आहे म्हणून फोर फोर इथील तिसऱ्या कार्बनला मिथिल म्हणून थ्री मिथिल फोर इथिल थ्री मिथिल आठ कार्बन आहेत आठ कार्बनला लक्ष द्या आठ कार्बनला काय म्हणणार मित्रांनो ऑक्थान आपण काय करतो रे ए एन ई इज रिप्लस बाय वा एन ई -E. जर एकापेक्षा जास्त वेळेस डबल बॉन्ड असेल तर एन ई -E इज अ रिप्लेस बाय वायनिंग एक थोडासा रूल चेंज करायचा आहे ए एन ईच्याऐवजी काय लिहितो आपण वायने आता काय करायचं आपल्याला एन ई रिप्लेस करायचं आहे बघा फक्त ए एन ई न काढलं मी काय काढलं फक्त एन ई काढला किंवा एकापेक्षा जास्त वेळ दोनदा ट्रिपल बॉन्ड तीनदा ट्रिपल बॉन्ड चारदा ट्रिपल बॉन्ड आला असेल तर एन ई काढायचं आणि त्याच्याऐवजी काय लिहायचं आहे वाय एन ई लिहायचं आहे लिहिलं मी शेवटीत आला बरोबर आहे हे केल्यानंतर काय करायचं आहे मेंशन नम्बर, नम्बर। ट्रिपल बॉन्डची पोझिशन मेन्शन करायची लहान अंकाने रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड बाय द स्मॉल नंबर लिस्ट नंबर बघा ट्रिपल बॉन्ड कुठे रे कार्बन नंबर टू अँड थ्री या लहान अंक कोणता आहे टू हायफन कुठे द्यायचं तुम्हाला माहिती आहे बघा टू त्याच्यानंतर टू आणि थ्रीमध्ये तो म्हणून टू दाखवला पुढचा ट्रिपल बॉन्ड कुठे आहे फाय अँड सिक्स पाचव्या आणि सहाव्या कार्बनला आहे म्हणून लहान अंक काय द्यातला फाय म्हणून टू फाय टू फाय किती वेळेस ट्रिपल बॉन्ड आला दोन वेळेस ट्रिपल बॉन्ड आला दोन वेळेस आला म्हणून डाय हा जर तीन वेळेस आला असता तर काय करायचं नवीन रूल बघायची गरज नाही आहे तीन वेळेस ट्रिपल बॉन्ड आला तर ट्राय म्हणायचं चार वेळेस ट्रिपल बॉन्ड आलं तर टेटा म्हणायचं पाच वेळेस ट्रिपल बँड तर पेंटा म्हणायचं ओके बघा दोन वेळेस ट्रिपल बॉन्ड आहे इथं पण ट्रिपल बॉन्ड आहे इथं पण ट्रिपल बॉन्ड आहे लहान अंकाने दोघांची पोझिशन दाखवली पण टू फाय दोन वेळेस म्हणून डाय बघा आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं मी एन ई काढून काय लिहायचं रे आपल्याला वाय एन ई लिहायचं आहे काय की अल्काइन आहे म्हणजे वाय एन ई आलाच पाहिजे म्हणून ह्या कंपाऊंडचं नॉमेन आलं मित्रांनो फोर इथील थ्री मिथील ऑक्टा ऑक्ट्या म्हटलं चालेल ऑक्टा म्हटलं ते पण चालेल ऑक्टा टू फाईव्ह डायन्स अल्क्या डाइन्स हे ज आपण अल्किन्समध्ये पण बघितलं होतं फक्त तिथं ऐवजी ई घेतला होता बरोबर आहे म्हणजे दोन वेळेस ट्रिपल बॉन्ड असणारे अल्काइन्स जे असतील त्याला म्हणता तुम्ही अल्ख्या तीन वेळेस ट्रिपल बॉन्ड असतील तर अल्क्या ट्राइन्स चार वेळेस अल्क्या टेट्राइन्स अल्क्या पण एवढ्या एवढे शक्यत असणारे कंपन आपण घेत नाही की तुम्हाला तसं एक्झाम्पल नाही आहेत बघा वेगवेगळ्या कंपन आपण बघतो आहे कॉम्प्लिकेटेड कंपन बघितला सिम्पल कंपन बघितला बॉन्डलँड फॉर्म्युलाचं नॉमिनक्लेचर आपण बघितलं दोन वेळेस किंवा तीन वेळेस किंवा चार वेळेस ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यालासुद्धा कशा पद्धतीने नेमिंग केलं जातं असं सुद्धा एक्झाम्पल आपण बघितलं म्हणजे सर्व प्रकारचे कंपाऊंड्स तुम्हाला लक्षात आले पाहिजे सहज तुम्हाला जमले पाहिजे त्या पद्धतीचं हे नॉमिन क्लेचर आपण केलं आहे मित्रांनो बरोबर आहे ह्याच्यात असं असू शकतं का लक्ष द्याव्यास ना हे तुम्ही स्वतः विचार करा जसं आपण सिंगल बॉन्डेड अल्केन्सला नॉमिन क्लेचर केलं डबल बॉन्डेड अल्किन्सला किन्सला क्लिचर केलं आता आपण ट्रिपल बॉन्डेड अल्काइन्सला कायन्सला क्लिचर केलं असे काही कंपन असू शकतात का रे की ज्या कंपाऊंड्समध्ये डबल बॉन्ड पण असेल आणि ट्रिपल बॉन्ड पण असेल कधी असा विचार आला का डोक्यात की असे काही असं कंपन असतील का ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण आला आहे ट्रिपल बॉन्ड पण आला आहे समजा असतील यस तुम्हाला आन्सर मिळाला असे कंपाउंड आहेत तर मग अशा कंपउंडला नेमिंग कसं करणार तर अशा कंपनला नेमिंग करताना कुठले रूल्स आपल्याला यूज करायचे आहेत काय रूल्स आपण बदल करणार असे कंपउंड आहेत का आहेत का याचं आन्सर अगोदर येतं तर तुम्हाला यस असे कंपाऊंड्स आहेत असतात ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण असणार आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण असेल मग अशा कंपाऊंडला तुम्ही नॉमेन क्लेचर कसं करणार लक्ष द्या खूप इंटरेस्टिंग आहे दॅफ नाव कन्सिडर द आयू पे सी नॉमेन क्लेचर ऑफ द कंपाऊंड्स दोज कंटेन्स डबल ॲज वेल ॲज ट्रिपल बॉन्ड बघा आपण अशा कंपाऊंडचं नॉमेन क्लेचर बघतो आहे मित्रांनो की ज्या कंपाऊंडमध्ये काय असणार आहे तुमचा डबल बॉन्ड पण असेल आणि त्याच सोबत ट्रिपल बॉन्ड पण त्या ठिकाणी असेल मग अशा कंपाऊंडचं नॉमेन क्लेचर एक्झॅक्टली काय असणार आहे कशा पद्धतीने त्याला तुम्ही नॉमेन क्लेचर करणार असे जी कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये विच कंटेन्स डबल ॲज वेल ॲज ट्रिपल बॉन्ड बरोबर आहे तर असे जे कंपाऊंड आहेत दीज कंपाऊंड्स आर नोन ॲज इनायम्स काय म्हणतो आपण या कंपाउंडला इनायन्स काय इनायन्स म्हणणार त्याचं कारण अगोदर सांगतो आणि मग कशा पद्धतीने नेमिंग करणार ते आपण बघूया इनायन्स इन पहिला जो एन आहे इन म्हणजे डबल बॉन्डसाठी आणि नंतरचा जो इन आहे याला पण आपण इन जो असतो वाय अँड ई नंतरचा जो वाय एन इन आहे तो ट्रिपल बॉन्डसाठी म्हणजे डबल प्लस ट्रिपल असे जे कंपाऊंड आहेत These are compound simply known as inines. Correct now, consider the example. Khub interesting hai. Ek example to Suppose the compound given is CH3C triple bond C, then CH3C. सी एच थ्री डबल बॉन्ड सी एच सी एच टू सी एच थ्री बघा अशा पद्धतीने कंपाऊंड दिला आहे आपण जे म्हटलं की डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आहे का रे त्याच्यात खरोखर बघा बरं ऑब्झर्व करा जस्ट ट्रिपल बॉन्ड दिसतो आहे डबल बॉन्ड पण दिसतो आहे म्हणजे हा तुमचा इनाईन आहे तो इनाइन कसा आहे तुम्हाला सांगितलं मी बरोबर आहे मग याला नॉमिन क्लेचर कसं करणार खूप इंटरेस्टिंग लक्ष द्यावीस बघा पहिला रूल आपला परत तोच असणार आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम्स कंटेनिंग डबल ॲज वेल ॲज ट्रिपल बॉन्ड अशी लॉंग चेन सिलेक्ट करा ज्या लॉंग मध्ये तुमचा डबल बॉन्ड पण आला पाहिजे आणि ट्रिपल बॉन्ड पण आला पाहिजे आला डबल अँड ट्रिपल ओके आता पुढचा रूल फार महत्त्वाचा आहे आपण जसं अल्किन्समध्ये बघितलं अल्काइन्समध्ये पण बघितलं नंबरिंग कोणत्या बाजूने करतो मित्रांनो आपण ज्या बाजूने अल्किन्स जर असेल तर डबल बॉन्ड जवळ आला पाहिजे अल्काइन ट्रिपल बॉन्ड जवळ आला पाहिजे मग याला काय म्हणणार तुम्ही डबल का ट्रिपल रे हा तर डबल बॉन्ड पण आहे म्हणजे अल्किन पण आहे हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काइन पण आहे म्हणून त्याला इनाईन म्हटलं पण इन म्हणजे डबल बॉन्ड अल्किन वायन म्हणजे ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काइन तो अल्किन पण आहे तो अल्काइन पण आहे मग अल्किन असेल अल्काईन असेल तर मग डबल बॉन्डला प्रेफरन्स देणार का ट्रिपल बॉन्डला दिस इज द क्वेश्चन लक्षिता काय सांगतो व्यवस्थित असा जर कंपाऊंड असेल विच कंटेन्स डबल ॲज वेल ॲज ट्रिपल बॉन्ड तर नंबरिंग करताना फक्त विचार करायचा की मल्टिपल बॉन्ड कोणत्या बाजूने जवळ येतो आहे मल्टिपल बॉन्ड म्हणजे काय डबल किंवा ट्रिपल ज्या बाजूने जवळ येत असेल तो डबल असला तरी चालेल ट्रिपल असला तरी पण चालेल पण तो जवळ आला पाहिजे ज्या बाजूने जवळ येईल त्या बाजूने नंबरिंग करायचं जसं जा फॉर एक्झाम्पल समजा आम्ही इकडनं नंबर द्यायचं ठरवलं तर वन टू थ्री बघा तिसऱ्या कार्बनला मला डबल बॉन्ड दिसतो आहे मल्टिपल बॉन्ड दिसतो आहे कोणत्या कार्बनला तिसऱ्या कार्बनला मला डबल बॉन्ड दिसतो आहे मल्टिपल बॉन्ड दिसतो आहे आपला रूल काय जवळ डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड ज्या बाजूने असेल त्या बाजूने तुम्हाला नंबरिंग करायची आहे इकडनं केलं तर तिसऱ्या कार्बनला आहे वन टू थ्री इकडनं मला मल्टिपल बॉन्ड कुठं दिसतं आहे बघा वन टू दुसऱ्याच कार्बनला आहे ट्रिपल बॉन्ड आहे मल्टिपल बॉन्ड आहे इकडनं तिसऱ्या कार्बनला आहे वन टू थ्री इकडनं दुसऱ्याच कार्बनला आहे तो काही असू द्या डबल असो ट्रिपल असो लक्ष द्या डबल बॉन्ड असला तरी चालेल ट्रिपल बॉन्ड असला तरी पण चालेल पण तो जवळ आला पाहिजे कोणत्याही बाजूने द्या तुम्ही फक्त डबल किंवा ट्रिपल बॉन्ड जवळ आला पाहिजे मग आपला जो रूल आहे त्या रूलनुसार जर विचार केला तर दुसऱ्या कार्बनला डबल बॉ बौ, ट्रिपल बॉन्ड आहे तिसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड आहे इकडनं दुसरा कार्बन मी जवळ आला म्हणून मी इकडनं नंबरिंग करणार लेफ्ट हँड साईडने नंबरिंग करणार म्हणून बघा नंबरिंग देणं फार गरजेचं आहे समजणं फार गरजेचं आहे फार महत्त्वाचं आहे नंबरिंग समजलं तर मोस्ट ऑफ द कम्पाऊंड तुम्हाला नॉमेंटिकचा सहज करता येऊ शकतो लक्षात आलं नंबरिंग नंबरिंग झाल्यानंतर नेहमीप्रमाणे काय करणार अल्फाबेटिकल ऑर्डरने तुमचे जे अल्किल ग्रुप्स आहेत त्या अल्किल ग्रुप्सला तुम्हाला नॉमेन क्लेचर करायचंय मग कोणते कोणत्या अल्किल ग्रुप इथे बघा सी एस थ्री म्हणजे मिथिल परत सी एस थ्री म्हणजे मिथिल दोघं मिथिल आहेत म्हणून अल्फाबेटिकल सिलेक्ट करायची गरज नाही आहे चौथ्या कार्बनला मिथिल आहे म्हणून फोर पाचव्या कार्बनला मिथिल आहे म्हणून फाय दोनदा आहे म्हणून मिथिल डाय मिथिल बरोबर आहे फोर फाय डाय मिथिल आता साईड ब्रांचेस अल्किल ग्रुप संपलंय त्यांना नॉमेन क्लेचर केलं गेलं आपल्याला आता मेन चेनला नेमिंग करायचं लक्ष द्या खूप महत्त्वाचा रूल्स तुम्हाला सांगतो आहे जसं नंबरिंग करताना काय रूल सांगितलं मी तुम्हाला कोणत्याही बाजूने नंबरिंग केलं चालेल का नाही अशा बाजूने तुम्हाला नंबरिंग करायचं आहे की ज्या बाजूने तुमचा मल्टिपल बॉन्ड मी डबल किंवा ट्रिपल म्हणत नाही कोणताही चालेल ज्या बाजूने तुमचा मल्टिपल बॉन्ड येईल तो ट्रिपल बॉन्ड जवळ आला तिकडनं नंबरिंग करा डबल बॉन्ड जवळ आला तिकडनं नंबरिंग करा बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण नंबरिंग केली आहे पण आता नेमिंग करताना काय करायचं खूप इम्पॉर्टंट रोल तुम्हाला सांगतात आता साईड ब्रांचेसला नेमिंग केल्या गेल्यानंतर ही जी लाँगची आठ कार्बनची याला मला नेमिंग करायचं आहे बरोबर आहे तर नेमिंग करताना अगोदर मी डबल बॉन्डलाच नाव देईल काय अगोदर मी डबल बॉन्डला नाव देईल आणि मग मी नंतर ट्रिपल बॉन्डला नाव देईल बरोबर आहे मग मी आता डबल बॉन्डला नाव देईल म्हणजे काय रे असं समजू आता डबल बॉन्डला नाव द्यायचं म्हणजे काय करायचं समजून घ्यावंस हां असं समजू आपण की हा फक्त डबल बॉन्डेड कंपनी याचे ट्रिपल बॉन्ड नाहीचे असं समजू आपण बरोबर आहे मग डबल बॉन्डेड कंपनी आठ कार्बनचा आहे आठ कार्बन असेल तर त्याला अल्केनुसार काय म्हणणार अल्केनुसार त्याला ऑक्टेन म्हणणार पण तुम्हाला काय म्हटलं आता तो फक्त डबल बॉन्डेड कंपनी तो फक्त अल्केने असं समजू आपण ट्रिपल बॉन्ड नाही आहे त्याच्यामध्ये समजायचं अगोदर मला डबल बॉन्डला नाव द्यायचं आहे डबल बॉन्ड जरी नंतर असला पाचव्या कार बनला आणि ट्रिपल बॉन्ड दुसऱ्या कार्बनला असला तरी केव्हाही नाव देताना इथं नाव देताना डबल बॉन्डलाच नाव द्यायचं आहे अगोदर मग ट्रिपल बॉन्ड पोझिशन काही असू द्या पोजिशन डझंट मॅटर हियर ओके दॅर फॉर जस्ट फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह द नेम टू द डबल बॉन्ड डबल बॉन्डला नाव देऊ आपण डबल बॉन्ड अगोदर नाव द्याय नंतर ट्रिपल बॉन्ड मग डबल बॉन्ड कुठे बघा बघा हा एनी काहून टाकला मी अगोदर बरोबर एनी काहून टाकला डबल बॉन्ड कुठे रे डबल बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन कार्बन नंबर फायू अँड सिक्स अगोदर फायू अँड सिक्स म्हणजे काय येतो लहान अंक काय फायू म्हणून बघा या ठिकाणी लिहिलं मी ऑक्ट एने काहून टाकला आहे बरोबर आहे ऑक्ट फायू डबल बॉन्ड जर असेल तर, का डबल गंड गंड तर एन एन ए ही जी काय लिहितो आपण डबल बॉन्डेड कंपाऊंड जर असेल तर तिथं ए एन ई ऑफ अल्खेन मागच्या याच्यात बघितलं आपण इज रिप्लेस बाय ई e एन ई e, बघा ए ने काढून टाकला आणि ई e ई ठेवला डबल बॉन्डला नाव दिलं गेलं आता बरोबर आहे नेहमी अगोदर डबल बॉन्डलाच नाव द्यायचंय त्याची पोजिशन ट्रिपल बॉन्डपेक्षा उशिरा असेल अगोदर असेल तरी पण नाव देताना डबल बॉन्डलाच अगोदर नाव द्यायचं परत परत सांगतोय ओके okay? डबल बॉन्डला नाव दिलं गेलं आता असं समजू आपण की डबल बॉन्डला नाव दिलं तर आपल्याला आता ट्रिपल बॉन्डला नॉमिन क्लिचर करायचं आहे मग ट्रिपल बॉन्डला नॉमेंट्लिचर करताना काय करायचंय हा जो शेवटचा ई आहे शेवटचा ई जो आहे दॅट वन इज रिप्लेस बाय वायन आहे काय की आपल्याला ट्रिपल बाँडसाठी वायने वापरावंच लागणार आहे म्हणून शेवटचा ई काढायचा बघा शेवटचा ई काढला आणि याच्यासाठी मला काय लिहायचं रे वाय एन ई लिहायचं आहे पण त्याच्या अगोदर मला ट्रिपल बाँडची पोजिशन द्यायची आहे ट्रिपल बाँडची पोझिशन काय टू थ्री टू थ्रीमधला लहान अंक आहे टू आणि मग हा वा अँड ई म्हणून बघा ह्या कंपाऊंडचं नाव बघा नाईन आला का तो बघा बरोबर चेक करा इनाइन समजते तुम्हाला आता इन नाईन इनाईन बरोबर आहे तर फोर द कंपाऊंड विच कंटेन्स डबल ॲज वेल एज ट्रिपल बॉन्ड डॅट आर नोन ॲज दी नाईन्स लक्षात आलं मग नाव ह्या नाव कसं वाचणार मग आता बघा फोर फायडाय मिथील फोर फाय डाय मिथील ऑक्ट फाय इन टूइन ऑक्ट फाय इन टूइन दोघांचा उच्चार सेम आहे प्रोनाउन्शिएशन सेम आहे एन टू एन लक्षात आलं नॉमिन क्लेचर अजून एक नॉमिन क्लेचर घेऊन दाखवतो तुम्हाला वेगळा एक रूल त्याच्यात आपण अप्लाय करणार जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला आहे सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड सी सी एच थ्री सी टू एच फाय सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच टू किंवा सी एच आणि शेवटी सी एच थ्री बघा ह्या पद्धतीने आहे असा कंपन तुम्हाला दिला ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड पण आहे डबल बॉन्ड पण आहे पहिरा रूल काय असेल ना तुमचा ॲज युजवल तुम्हाल, लॉगेस्ट चेन तुम्हाला सिलेक्ट करायची आहे फटक्यात तुम्हाला दोन मिनटात एक्झाम्पल समजून सांगतो आहे बघा ही लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट केली लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट झाल्यानंतर बघा डबल बॉन्ड पण आहे ट्रिपल बॉन्ड पण आहे आपलं रूल काय राही अशा बाजूने नंबरिंग करा लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट आहे अशा बाजूने नंबरिंग करा ज्या बाजूने तुमचा मल्टिपल बॉन्ड जवळ येईल तो डबल असला तरी ट्रिपल असला तरी पण चालेल मग चेक करून बघू आपण कोणत्या बाजूने काय जवळ येत आहे लेफ्ट हँड साईडने दुसऱ्याच कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे आणि राईट हँड साईडने पण दुसऱ्याच कार्बनला डबल बॉन्ड आहे म्हणजे मल्टिपल बॉन्ड जो आहे डबल किंवा ट्रिपल तो दुसऱ्याच पोझिशनला आहे लेफ्ट हँड साईडने पण दुसऱ्या कार्बनला आहे आणि राईट हँड साईडने पण दुसऱ्याच कार्बनला आहे असं असेल तर एक नवीन रूल तुम्हाला सांगतो आहे लक्षात आला लक्षात व्यवस्थित एफ द मल्टिपल बॉन्ड्स आर एट इक्वी डिस्टन्स मीन्स डबल अँड ट्रिपल बॉन्ड्स आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम बोथ द साईड दोघं बाजूने जर तुमचा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड सारख्या अंतरावर असेल मग कोणाला प्रेफरन्स देणार इकडनं ट्रिपल बॉन्ड दुसऱ्या कार्बनला इकडनं डबल बॉन्ड दुसऱ्या कार्बनला आहे समजा हा दुसऱ्या कार्बनला हा पहिल्या कार्बनला राहिला असतो इकडं नंबरिंग केलं असतं पण किंवा हा दुसऱ्या कार्बन हा पहिल्या कार्बनला असं इकडं नंबरिंग केलं असतं पण दोघं दुसऱ्याच कार्बनला आहेत असं जर असेल तर डबल बॉन्डला प्रेफरन्स द्या डबल कडूनच नंबरिंग करा जर दोघं बॉन्ड सेम डिस्टन्सवर इक्वी डिस्टन्सवर असतील देन यू हॅव टू प्रिफर द डबल बॉन्ड यू हॅव टू गिव्ह द नंबरिंग फ्रॉम द एंड विच इज निअर टू द डबल बॉन्ड तर डबल बॉन्डच्या साईडने तुम्हाला नंबरिंग करावी लागेल पण के हे केव्हा यूज करायचं फक्त दोघं बॉन्ड सारख्या डिस्टन्सला असतील तर तर तर, तर आणि तरच ओके मग त्या रूलनुसार जर आपण विचार केला मित्रांनो तर इकडनं मी नंबरिंग करणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सात कार वनची चेन आहे पुढचे रूल्स सेम आहेत पुढच्या रूल्समध्ये काही बदल नाही आहे अगोदर तुम्ही या अल्किल ग्रुपला नॉम इन करणार चौथ्या कार्बनला मिथिल आहे चौथ्या कार्बनला इथील आहे फोर इथील बर अगोदर इथील नाव देणार अल्फाबेटिकली फोर इथील फोर मिथिल फोर इथील फोर मिथिल सात कार्बनचा कंपाऊंड म्हणून हेप्टॅन बरोबर आहे पण तो अल्किन आहे असं समजू आपण अगोदर अल्किन आहे म्हणून काय करणार आपण ए एन इज रिप्लेस बाय एन ए डबल बाउंडची पोझिशन द्या डबल बॉन्ड दुसऱ्याच कार्बनला आहे म्हणून टू इन परत ट्रिपल बॉन्ड आहे हा ई काढा आणि ट्रिपल बॉन्डची पोझिशन द्या ट्रिपल बॉन्ड आहे तुमचा पाच आणि सहा नंबरच्या कार्बनला लहान अंक आहे तुमचा फाईव्ह आणि ट्रिपल बॉन्डसाठी वापरणार तुम्ही वान ने म्हणजे परत हा तुमचा झाला इनाईन हा झाला तुमचा इनाईन तर मित्रांनो अशा पद्धतीने खूप सारे वेगवेगळे एक्झाम्पल्स नॉमेन क्लेचरमध्ये आपण बघितलं आहे खूप डिफरंट एक्झाम्पल्स आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा काही डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला विचारू शकतात बरोबर आहे त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स जे असतील प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी ग्रुपला पाठवेल ते तुम्ही स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा समजत नसेल तर मला विचारा आणि त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं गोष्ट जे तुम्हाला ऑलरेडी मी याच्या अगोदरच्या लाईव्ह लेक्चर्समध्ये पण सांगितलेलं आहे की खूप साऱ्या पॅरेंट्सच्या रिक्वेस्टमुळे आपण आजच्या दिवस बाकीच्या गोष्टी सर्व ॲडजस्ट केल्या पण फ्रॉम बंडाय सोमवारपासून कुठल्याच प्रकारचं ॲडजस्टमेंट आपलं होणार नाही ओनली दोज स्टुडंट्स आर एबल टू सी द व्हिडिओज इन ॲप ऑल्सो दॅट आर ऑलरेडी रजिस्टर विथ दॅर कम्प्लीट कोर्स फीज सिक्स थाउजंड रुपीज येस परत परत इन्स्ट्रक्शन देण्याचं कारण एक आहे की तुमचं नुकसान व्हायला नको उगास मी तुम्हाला रिमूव्ह केलं नंतर चार दिवसानंतर तुम्ही येणार फीज पे करणार आणि परत जॉईन होणार तेवढे डिस् दिव दिवस दिस तुम्ही डिस्टर्ब होणार मला पण थोडंसं वाईट वाटेल पण ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे न सांगता त्या गोष्टी फॉलो झाल्या तर इट्स बेस्ट फॉर यू अँड मी अल्सो ठीक आहे तर या ठिकाणी आज आपण थांबणार तुम्ही पण घरीच थांबा स्टे होम स्टे सेफ थँक्यू बाय